Professor N. B. Chatte welcomes you all in the 36th lecture of Industrial AC Machine subject. So, my dear students, we have discussed about the voltage regulation. Then, we have discussed about the various phasor diagrams of an alternator at different power factors, that is at leading power factor, lagging power factor and unity power factor. ठीक है, तो ये last lecture में हमने points discuss किए हैं phasor diagrams and regulation calculation. उसमें हमने ये तीन phasor diagram दिखाए थे और उसके expressions derive किए थे ये तीन. ठीक है, उसमें first देखा हमने phasor diagram of the alternator at lagging power factor low. दूसरा देखा हमने फेजर डायग्राम ऑफ एन अल्टरनेटर एट लीडिंग पावर फैक्टर लोड, और तीसरा हमने देखा फेजर डायग्राम ऑफ एन अल्टरनेटर एट यूनिटी पावर फैक्टर लोड. इसके लिए हमने तीन इक्वेशंस डिराइव किए और लास्ट क्लास में हमने रेटिंग ऑफ द अल्टरनेटर ये पॉइंट देखा था. सो नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सॉल्व सम एग्जांपल्स ऑन दिस वोल्टेज रेगुलेशन, दैट इज ओपन सर्किट टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट, राइट, एंड फ्रॉम दैट how we will calculate the voltage regulation. तो इसके सारे examples हमें आज के lecture में देखना, ठीक है? ये बहुत ही important examples है alternator के, क्योंकि आपके main exam ये 4 mark के लिए examples पूछते हैं, ठीक है? तो इसके लिए आपको जो हमने last class में जो point पढ़ा है phasor diagrams and voltage regulation for different power factors, उसके जो तीन formula derive किए थे हमने, वो आपको अगर ध्यान में हैं तो ही आप ये एग्जांपल सॉल्व कर सकते हो. ठीक है, चला तर मग पाहूया आपण फर्स्ट एग्जांपल. या फर्स्ट एग्जांपल मध्ये काय दिले पहा, थ्री फेज स्टार कनेक्टेड, थ्री फेज चा अल्टरनेटर आहे, स्टार मध्ये कनेक्टेड आहे ते. ठीक आहे, म्हणजे त्याची जी वाइंडिंग आहे स्टेटर वाइंडिंग ती स्टार कनेक्टेड असणार आहे. 100 KVA चा हे अल्टरनेटर आहे. अल्टरनेटरची रेटिंग केव्हीए मध्ये असते, हे लास्ट क्लास मध्ये आपण डिस्कस केलेले 100 KVA चा हा अल्टरनेटर आहे. 11,000 व्होल्ट हे तिथलं व्होल्टेज दिलेलं आहे अल्टरनेटरचं. हॅज रेटेड करंट ऑफ 52.5 एम्पियर, रेटेड करंट दिलेला आहे तिथला 52.5 एम्पियर. द एसी रेजिस्टन्स ऑफ द वाइंडिंग पर फेज इज, जो एसी रेजिस्टन्स रहेगा वाइंडिंग का वो रहेगा आपका 0.45 ओहम. द टेस्ट रिजल्ट्स आर गिवन बिलो, और जो टेस्ट रिजल्ट है वो हमें यहाँ पे दिए गए हैं. ओपन सर्किट टेस्ट कैरी आउट करके हमें जो फील्ड करंट मिला है वो है 12.5 एम्पियर, और वोल्टेज बिटवीन लाइंस मिला हमको 422 वोल्ट. बाद में हमने शॉर्ट सर्किट टेस्ट लिया और शॉर्ट सर्किट टेस्ट पे हमें फील्ड करंट मिला वहां पे 12.5 एम्पियर, एंड लाइन करंट मिला हमें, लाइन करंट इज इक्वल टू 52.5 एम्पियर. Now determine the full load voltage regulation of the alternator. Full load voltage regulation काढायचं आहे अल्टरनेटरला या दोन कंडिशन साठी, या दोन पॉवर फॅक्टर साठी, ऍट पॉवर फॅक्टर 0.8 लॅगिंग अँड 0.8 पॉवर फॅक्टर लिडिंग. या दोन कंडिशन साठी पॉवर फॅक्टरला, पॉवर फॅक्टरचे आपल्याला तिथं व्होल्टेज रेग्युलेशन डिटरमाइन करायचं. ठीक आहे, सो दिस थिंग गिवन एक्झाम. आता इथं गिवन डेटा लिहिलेला आहे, पण डेटा क्या क्या दिया है इसमें, कि थ्री फेज का अल्टरनेटर है, स्टार कनेक्टेड है, 100 KVA रेटिंग है, और उसका वोल्टेज कितना दिया है, 11,000 वोल्ट अल्टरनेटर. तो लाइन वोल्टेज ये रहेगा आपका, दैट इज रेटेड लाइन वोल्टेज 11,000 वोल्ट. उससे आप रेटेड फेज वोल्टेज कैलकुलेट कर सकते हो. स्टार और डेल्टा के रिलेशन जो हमने देखे हैं, दैट इज वी फेज इज इक्वल टू VL/√3 लिखते हैं अपन स्टार में, एंड IL इज इक्वल टू I फेज. ये रिलेशन होते हैं स्टार के, तो उसकी वजह से यहाँ पे फॉर्मूला लिखा है फेज वोल्टेज का, वी फेज इज इक्वल टू VL/√3. लाइन वोल्टेज कितना दिया है, 11,000/√3, तो यहाँ पे फेज वोल्टेज मिलेगा आपको 6,350.85 वोल्ट. ठीक है, 6,350.85 वोल्ट एवढं आपल्याला फेज वोल्टेज मिळालं. आणि फुल लोड करंट दिलेला आहे आपल्याला 52.5 एम्पियर. तिथला आर्मेचरचा रेजिस्टन्स दिलेला आहे आपल्याला, एसी रेजिस्टन्स ऑफ द वाइंडिंग,
किती दिला आपल्याला, आर इज इक्वल टू 0.45 ओहम. ठीक आहे, हा सगळा गिव्हन डेटा दिलेला. आता एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते पाहू आपण. सुरुवातीला आपण सिंक्रोनस इम्पिडन्स पर फेज ची व्हॅल्यू काढून घेऊ, म्हणजे झेडीएस. झेडीएस चा फॉर्म्युला आपण पाहिलेला ओपन सर्किट टेस्ट मध्ये, व्ही ओ सी म्हणजे ओपन सर्किटचं व्होल्टेज फेज मधलं, त्याची फेज मधली व्हॅल्यू घ्यायची. व्ही ओ सी मीन्स ओपन सर्किट व्होल्टेज पर फेज डिवायडेड बाय आय एस सी, तिथला शॉर्ट सर्किट करंट घ्यायचा आपल्याला. व्ही ओ सी किती आहे, ओपन सर्किटचं व्होल्टेज 422 आलं. ठीक आहे, हे ओपन सर्किट टेस्ट मधला डेटा घेतला आपण, तिथं व्होल्टेज बिटवीन लाईन्स किती आहे, किती आहे आपलं 422. सो ओपन सर्किटचं व्होल्टेज फेज मधलं घेतलं आपण 422 डिवाइडेड बाय रूट थ्री केलं त्याला आपण. म्हणजे हे लाईन व्होल्टेज आहे आपलं, दोन लाईन मधलं दिलेलं व्होल्टेज, त्याला फेज व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी रूट थ्री ने इथं डिवाइड केलं. आणि होल डिवाइडेड बाय शॉर्ट सर्किट करंट किती दिलं आपल्याला, 52.5. त्याला जर कॅल्क्युलेट केलं आपण तर त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4.64 ओहम. ही आली झेडीएसची व्हॅल्यू. ठीक आहे, आता झेडीएस माहित झालं त्यावरून सिंक्रोनस रिएक्टन्स पर फेज ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. कारण झेडीएसचा फॉर्म्युला आपण काय घेतो, स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस एक्सएस स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यावरून एक्सएसचा फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ झेडएस स्क्वेअर मायनस आर टू स्क्वेअर. तो यहाँ पे व्हॅल्यू पुट करेंगे अभी. झेडएस की व्हॅल्यू कितनी आई है, 4.64 माइनस आर टू की वैल्यू कितनी है, दी है एग्जाम्पल में 0.45. ठीक है, इसको कैलकुलेट करोगे आप तो ये वैल्यू मिलेगी आपको 4.618 ओम. ये मिल गया आपको सिंक्रोनस रिएक्टेंस पर फेज के. इससे आप एक्सप्रेशन फॉर नो लोड ईएमएफ और इंड्यूस ईएमएफ ई फॉर एनी लोड करंट आई इज गिवन बाय, उसका एक फॉर्मूला देखा है हमने, दैट इज ई इज इक्वल टू स्क्वेयर रूट ऑफ वी कॉस फाय प्लस आई आर ए ब्रैकेट स्क्वायर प्लस वी साइन फाय प्लस और माइनस आई एक्स आई ए एक्सएस ब्रैकेट स्क्वायर. ये हमने फॉर्मूला डिराइव किया है. ठीक है, तो वहां का रेगुलेशन का फॉर्मूला हमने, परसेंटेज रेगुलेशन का फॉर्मूला क्या लिखा था, ई माइनस वी डिवाइडेड बाई वी इंटू 100. तो अभी ये कंडीशन के लिए एट 0.8 पावर फैक्टर लैगिंग कंडीशन के लिए हमें वहां का वोल्टेज रेगुलेशन फाइंड आउट करना. तो कॉस फाइव की वैल्यू पावर फैक्टर कितना रहेगा आपका, 0.8. डायरेक्टली पावर फैक्टर कितना घ्यायचा आहे आपल्याला, 0.8, तो लैगिंग मधला आहे. त्याच्यावरून साइन फाइव ची वैल्यू काढली आपण 0.6. साइन फाइव ची वैल्यू कशी काढली, फाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.8 केलं, त्यावरून फाय ची वैल्यू मिळेल आपल्याला. आणि मग त्याचा साइन अँगल घेतल्यानंतर ती व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0.6. आणि आपल्याला माहित आहे लॅगिंग पॉवर फॅक्टर साठी व्होल्टेज रेग्युलेशन कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे, सो पॉझिटिव्ह साइन टू बी टेकन इन द एक्सप्रेशन. सो ई इज इक्वल टू, फॉर्म्युला काय राहील मग आपला, इथं प्लस ऑर मायनसच्या ऐवजी पॉझिटिव्ह साइन घ्यायचं आहे कारण लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे. जर लिडिंग असतं तर इथं मायनस साइन घेतलं असतं. क्लिअर आहे. सो हियर व्हॅल्यू पुट केल्या मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ई इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला, व्ही कॉस फाय. व्ही म्हणजे आपलं ए 6350.85 इंटू कॉस फाय ची व्हॅल्यू 0.8 प्लस आय आय ए आर ए. आय किती दिला आपल्याला, 52.5 इंटू आर ए किती दिला, 0.45 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस व्ही. व्ही म्हणजे परत 6350.85 इंटू साइन फाय. साइन फाय ची व्हॅल्यू किती आहे, 0.6. आता इथं प्लस साइन घेतला आपण कारण लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे. लीडिंग पॉवर फॅक्टर साठी काय करायचं, इथं मायनस साइन घ्यायचं. ठीक आहे, यहाँ पे उसकी वजह से प्लस माइनस लिखा है. अगर आपका लैगिंग पावर फैक्टर है तो यहाँ पे प्लस लेना है, और अगर वो लीडिंग पावर फैक्टर है तो यहाँ पे माइनस लेना है. क्लियर. सो यहाँ पे प्लस लिया है, बाद में आई की वैल्यू फिर से 52.5 इंटू, अभी एक्सेस एक्सेस की वैल्यू कितनी आई है अपनी, ये 4.618 ब्रैकेट को. इसको आप कैलसी पे सॉल्व करोगे ये सारे इक्वेशन को, तो इंड्यूस ईएमएफ एट नो लोड कंडीशन की वैल्यू मिलेगी आपको 6517.7 वोल्ट. ही मिळाली आपल्याला ई फेज ची वैल्यू. आता ई फेज माहिती झालं, इथलं व्होल्टेज माहिती आपल्याला, त्यावरून आपण काय काढू शकतो मग, रेग्युलेशन फॉर्म्युला ई मायनस व्ही डिवाइडेड बाय व्ही. ई ची वैल्यू किती आली आपली, 6517.7 मायनस व्ही ची वैल्यू किती आलेली आपली, व्ही ची वैल्यू 6350.85
85 व्हीच व्हॅल्यू अपन ही आलेली फेज व्होल्टेज ची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला, ठीक आहे. 6350.85 डिवाइडेड बाय 6350.85 इंटू 100 केलं, याच्यावरून परसेंटेज रेग्युलेशन किती मिळालं आपल्याला, 0.0263. यानी उसको 100 से मल्टीप्लाई किया तो 2.63% में आएगा ये रेगुलेशन. और ध्यान में रखना है लैगिंग पावर फैक्टर के लिए परसेंटेज वोल्टेज रेगुलेशन आपका पॉजिटिव ही आना चाहिए, और लीडिंग पावर फैक्टर के लिए परसेंटेज रेगुलेशन आपका नेगेटिव ही आना चाहिए, तभी आपका आंसर करेक्ट है, ठीक है. अभी इसमें की सेकंड कंडीशन के लिए निकालेंगे अपन, 0.8 पावर फैक्टर लीडिंग के लिए कॉस पाईच व्हॅल्यू परत 0.8 घेतली, साईन पाईच व्हॅल्यू 0.6 घेतली, आणि निगेटिव्ह साईन घ्यायचं एक्सप्रेशन मध्ये कारण लिडिंग पॉवर फॅक्टर आहे, ठीक आहे. त्यामुळे इथं मायनस साईन केलं घेतलंय आपण, आणि मग परत व्हॅल्यू पुट केले आपण, ठीक आहे. व्ही कॉस पाईच व्हॅल्यू आहे, व्ही म्हणजे आपला 6350.85 इंटू कॉस पाईच व्हॅल्यू 0.8 प्लस IARA, IR म्हणजेच 52.5 इंटू 0.45 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस परत व्ही साईन फाय म्हणजे 6350.85 इंटू 0.6 मायनस आय ए एक्सेस, आय म्हणजे परत 52.5 इंटू एक्सेस व्हॅल्यू आली 4.618 ब्रॅकेट स्क्वेअर. याला जर सॉल्व केलं तुम्ही तर इंड्यूस ई एम एफ ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 6227.76 वोल्ट, आणि त्यावरून मग परसेंटेज रेग्युलेशन काढायचं आपण. व्हॅल्यू ऑफ ई मायनस व्ही, ई किती आलं आपलं 6227.76 मायनस व्ही आहे आपलं 6350.85 डिवायडेड बाय 6350.85 इंटू 100. तर इथं पाहिलं तुम्ही आता जे परसेंटेज रेग्युलेशन आहे त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये आली, म्हणजेच ई आली व्हॅल्यू -1.94. लीडिंग पॉवर फॅक्टर के लिए वोल्टेज रेग्युलेशन कैसे मिल रहा है अपने को, निगेटिव. और लैगिंग पावर फैक्टर के लिए वोल्टेज रेगुलेशन कैसे मिल रहा है अपने को, पॉजिटिव. अगर यूनिटी पावर फैक्टर होता तो भी आपका रेगुलेशन कैसा आना चाहिए, पॉजिटिव. ये हमने ऑलरेडी डिस्कस किया है फेजर डायग्राम, ठीक है. तो ये हो गया आपका फर्स्ट एग्जाम्पल. नाउ सेकंड एग्जाम्पल सेम है, ठीक है, वैल्यू चेंज है सिर्फ. देखो यहाँ पे क्या क्या दिखाई, सेकंड एग्जाम्पल में 750 KVA 2300 वोल्ट डेल्टा कनेक्टेड अल्टरनेटर. अब ये डेल्टा कनेक्टेड अल्टरनेटर हैड ओपन एंड शॉर्ट सर्किट टेस्ट, उस पे हमने ओपन एंड शॉर्ट सर्किट टेस्ट परफॉर्म किए हैं और उससे हमें फॉलोइंग डेटा यहाँ पे ऑप्टेन हुआ है. शॉर्ट सर्किट टेस्ट का डेटा मिला है आपको, फील्ड करंट वहां का मिला है 31.5 एम्पियर लाइन करंट रेटेड है, एंड ओपन सर्किट टेस्ट लेने के बाद हमें फील्ड करंट मिला है वहां पे 31.50 एम्पियर, और लाइन वोल्टेज इज इक्वल टू है अपना 1050. क्लियर. अभी यहाँ पे क्या डिटरमाइन करना है, द डीसी रेजिस्टेंस अक्रॉस द टर्मिनल्स वाज मेजर्ड एट 0.38 ओम. जो डीसी रेजिस्टेंस है आपका वहां पे मेजर किया हुआ उसकी वैल्यू है 0.38 ओम, और यहाँ पे कैलकुलेट वोल्टेज रेगुलेशन एट 0.8 पावर फैक्टर. एक ही कंडीशन है यहाँ पे, 0.8 पावर फैक्टर लैगिंग के लिए आपको वोल्टेज रेगुलेशन डिटरमाइन करना. क्लियर है. देखो कैसे सॉल्व करेंगे, पहले तो हम गिवन डेटा लिखा है यहाँ पे. सो डीसी रेजिस्टेंस कितना दिया है अपने को, डीसी रेजिस्टेंस पर फेज, यानी यहाँ पे दिया है आपको डीसी रेजिस्टेंस 0.38 दिया है, ठीक है. सो यहाँ पे डीसी रेजिस्टेंस को पहले पर फेज की वैल्यू कैलकुलेट करेंगे. सो 1.5 इंटू 0.38 करना है, 1.5 से इसको मल्टीप्लाई किया हमने, तब वो वैल्यू मिलेगा अपने को डीसी रेजिस्टेंस पर फेज की 1.5 इंटू 0.38 की वैल्यू मिळाली आपल्याला 0.57, कारण ते डीसी रेजिस्टेंस एज डेल्टा टर्मिनल डीसी रेजिस्टेंस इज गिवन, ठीक. डेल्टा टर्मिनल डीसी रेजिस्टेंस दिलेला आहे आपल्याला, त्यामुळे आपण ही डीसी रेजिस्टन्स पर फेज ची व्हॅल्यू काढली आणि ती मिळाली आपल्याला 0.57 ओहम. याच्यावरून एसी रेजिस्टन्स काढला आपण म्हणजे स्किन इफेक्ट वरून, ठीक आहे. आर ए ची व्हॅल्यू काढली आपण, 1.5 इंटू डीसी रेजिस्टन्स करायचं आहे. सो 1.5 इंटू डीसी रेजिस्टन्स किती मिळाला, 0.57. ते जर कॅल्क्युलेट केली व्हॅल्यू आपण, तर ती मिळाली व्हॅल्यू आपल्याला 0.855 ओहम.
आता तिथलं रेटेड फेज व्होल्टेज दिलेलं आपल्याला 2300 व्होल्ट एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, हे इथं दिसतंय तुम्हाला. वो कितना दिया है रेटेड फेज वोल्टेज, 2300 वोल्ट. करंट दिया है वहां का रेटेड फेज करंट कितना दिया है, 750 KVA है. ठीक है, तो वहां का रेटेड करंट 75000 डिवाइडेड बाय 3 × 2300 करना है. ठीक है, तो वहां का करंट मिलेगा आपको 109 एम्पियर. क्लियर है, ये जी वैल्यू है रेटेड फेज करंट की, ती है 750000. करंट की जी वैल्यू है 750 KVA. केवीए म्हणजे कन्वर्जन युनिट 10^3, ठीक है, वोल्ट एम्पियर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर 750 × 10^3 केलं तर 750000 येतं, डिवाइडेड बाय 3 फेज अल्टरनेटर असल्यामुळे 3 ने मल्टीप्लाय केलं आणि तिथलं वोल्टेज किती आहे आपलं 2300. ठीक आहे, रेटेड फेज वोल्टेज, त्याच्यावरून करंट किती मिळाला आपल्याला 190 एम्पियर. त्याच्यावरून सिंक्रोनस इम्पिडन्स काढता येईल आपल्याला, ZS ओपन सर्किटचं EMF डिवायडेड बाय रेटेड फेज करंट, हा फॉर्म्युला घ्यायचा. ओपन सर्किटचं EMF किती आपलं 1050, ओपन सर्किटचं EMF. ठीक आहे, किती हे दिलेलं इथं 1050 लाईन व्होल्टेज म्हणजेच इथलं ओपन सर्किटचं EMF असणार आहे आणि रेटेड फेज करंट किती आला आपला 190. ठीक आहे, याला जर कॅल्क्युलेट केलं आपण तर सिंक्रोनस इम्पिडन्स मिळाला आपल्याला 9.63 ओहम. याच्यावरून आर्मेचर रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला. आर्मेचर रेझिस्टन्स किती आला आहे आपला, एसी रेझिस्टन्स म्हणजेच आर्मेचर रेझिस्टन्स आपला 0.855 ओहम. याच्यावरून सिंक्रोनस रिएक्टन्स कॅल्क्युलेट केला, एक्सएस चा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ झेड एस स्क्वेअर मायनस आर टू स्क्वेअर, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. झेड एस किती आला आपला 9.63 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आर टू स्क्वेअर. आर टू स्क्वेअर मीन्स हिअर 0.855 स्क्वेअर. याला कॅल्क्युलेट केलं तर ती व्हॅल्यू मिळाली आपल्याला सिंक्रोनस रिएक्टन्स ची 0.59 ओहम. क्लिअर आहे. Now, the expression for no load EMF or induced EMF E for any load current I, माहितच आहे इक्वेशन आपल्याला. आता E is equal to square root of V cos phi plus IR bracket square plus V sin phi plus or minus IXS bracket square. याच्यावरून व्हॅल्यू पुट करा मग या फॉर्म्युलेमध्ये. V ची व्हॅल्यू आहे 2300 × पॉवर फॅक्टर किती आहे आपला 0.8 प्लस I ची व्हॅल्यू आली आपली 190 × आर ची व्हॅल्यू आहे 0.855 स्क्वेअर प्लस 2300 × व्ही साईन फाय. व्ही म्हणजे आपलं 2300 आहे, साईन फाय ची व्हॅल्यू 0.6 प्लस घेतलेलं आहे साईन कारण लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे. ठीक आहे, सो 190.9 × 9 एक्सएस ची व्हॅल्यू आली आपली 9.59 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यावरून इंड्यूस ईएमएफ ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 3102 वोल्ट. और यहाँ पे ई फेज मिलने के बाद परसेंटेज रेगुलेशन इजीली निकाल सकते हैं अपन. तो ई माइनस वी डिवाइडेड बाय वी फॉर्मूला इनटू 100 है, तो ई की वैल्यू 3102 माइनस 2300 डिवाइडेड बाय 2300 इनटू 100, तो रेगुलेशन कितना मिल जाएगा, तो 34.87%. क्लियर है, तो ये मिल गए आपको रेगुलेशन. ठीक है, ये है आपके सेकंड एग्जाम, समझ में आया. तो ये आपके मेन एग्जाम में 4-4 मार्क के लिए एग्जाम्पल पूछे गए हैं ऑलरेडी, तो उसकी वजह से जो पूछे हैं एग्जाम्पल वही मैंने यहाँ पे स्लाइड में ऐड किए हैं एग्जाम्पल्स. ठीक है, सो थर्ड एग्जाम्पल है यहाँ पे. अ 3300 वोल्ट 50 हर्ट्ज स्टार कनेक्टेड अल्टरनेटर हैज अ फुल लोड करंट ऑफ 90 एम्पियर. स्टार कनेक्टेड अल्टरनेटर दिलेला आहे, तिथलं वोल्टेज दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आणि लोड करंट दिलेला आहे 90 एम्पियर. When the output terminals of the alternator are shorted, a field current of 6 ampere produces a full load current. जेव्हा आउटपुट टर्मिनल्स जे अल्टरनेटरचे आपण शॉर्टेड केले तर तिथे फील्ड करंट मिळतोय आपल्याला 6 ampere. Produces a full load current. म्हणजे ISC ची व्हॅल्यू आपली 6 ampere घ्यायची, शॉर्ट सर्किटचा करंट असणार आहे तो. आणि ओपन सर्किटचा EMF फॉर द सेम फील्ड करंट वॉल, तिथं ओपन सर्किटचं व्होल्टेज दिलेलं आहे आपल्याला VOC 1000 वोल्ट. If the armature resistance per phase is
तिथला आर्मेचर रेजिस्टन्स दिला 0.5 ओहम, फाइंड द रेग्युलेशन ऍट 0.8 पॉवर फॅक्टर लॅग. 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंगला परसेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, तर हे आहे थर्ड एक्झाम्पल. याच्यामध्ये बघा आता ही पण काय काय दिले. रेटेड लाईन व्होल्टेज दिलेलं आपल्याला 3300 व्होल्ट. त्याच्यावरून फेज व्होल्टेज काढला आपण VL बाय √3. 3300 डिवायडेड बाय √3 हे मिळालं आपल्याला 1905.255 व्होल्ट. फ्रिक्वेन्सी दिलेली आपल्याला F इज इक्वल टू 50 हर्ट्झ. स्टार कनेक्टेड अल्टरनेटर आहे आणि आर्मेचर रेजिस्टन्स पर फेज व्हॅल्यू दिली आपल्याला R इज इक्वल टू 0.5 ओहम. याच्यावरून सिंक्रोनस इम्पिडन्स काय काढता येईल आपल्याला, कारण फील्ड करंट दिलेला आहे तिथला, आय एफ ची व्हॅल्यू 6 एम्पियर आहे आणि त्यावेळेस आपण ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट टेस्टचे रिझल्ट त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. शॉर्ट सर्किटचा करंट म्हणजेच फुल लोड करंट दिलेला आपल्याला 90 एम्पियर आणि ती फेज करंट आणि लाईन करंटची इक्वल व्हॅल्यू असणार आहे, कारण स्टार कनेक्टेड अल्टरनेटर आहे आपलं. ठीक आहे, त्यामुळे फेज करंट इज इक्वल टू लाईन करंट असणार आहे. आणि ओपन सर्किटचं व्होल्टेज दिलेला VOC लाईन 1000 व्होल्ट. त्याच्यावरून ओपन सर्किटचं फेज व्होल्टेज काढलं आपण, म्हणजेच VL बाय √3. VL ची व्हॅल्यू किती ओपन सर्किटची 1000 डिवायडेड बाय √3. त्याच्यावरून 577.35 व्होल्ट हे ओपन सर्किटचं फेज व्होल्टेज मिळालं आपल्याला. त्याच्यावरून सिंक्रोनस इम्पिडन्स कॅल्क्युलेट केला आपण. त्याचा फॉर्म्युला आहे ZS इज इक्वल टू VOC फेज डिवायडेड बाय ISC फेज. VOC फेज की व्हॅल्यू किती आहे 577.35 व्होल्ट डिवायडेड बाय ISC फेज की व्हॅल्यू किती आहे आपकी. ISC फेज फेज करंट की व्हॅल्यू 90 एम्पियर. तो इसको कैलकुलेट करोगे तो ये मिल जाएगा आपको सिंक्रोनस इम्पिडेंस, इसकी वैल्यू आती है 6.415 ओहम. ठीक है, आता सिंक्रोनस इम्पिडेंस माहिती झाला, त्यावरून आपण काय करू शकतो मग सिंक्रोनस रिएक्टन्स, कारण ZS चा फॉर्म्युला आहे R+G(x). त्यावरून आपण स्क्वेअर जर केला दोन साईडचा तर ZS² इज इक्वल टू लिहू शकतो R² + X² कारण J² ची व्हॅल्यू -1 असते आणि J ची व्हॅल्यू -1 असते आणि त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असणार आहे. सो Z² इज इक्वल टू R² + X² आणि त्यावरून मग सिंक्रोनस रिएक्टन्सचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला X इज इक्वल टू Z² मायनस आर स्क्वेअर. ZS किती आलं आपलं 6.415 स्क्वेअर मायनस R² R किती दिलेलं आपल्याला 0.5 स्क्वेअर केला दोन्हीचा. याच्यावरून एक्सेस ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6.395 ओहम. क्लिअर आहे, ही मिळाली आपल्याला सिंक्रोनस रिएक्टन्स. याच्यावरून आपण व्होल्टेज रेग्युलेशन काढणार आहेत मग 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंगला, म्हणून तिथला पॉवर फॅक्टर हा 0.8 आहे आपलं. त्याच्यावरून साईन पाय ची व्हॅल्यू घेतली आपण 0.6. ही साईन पाय कशी घेतली व्हॅल्यू माहितच आहे, पाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.8 करायचं. त्याच्यावरून पाय ची व्हॅल्यू येते आणि पाय ची व्हॅल्यू आली की त्याला साईन पाय करायचं, म्हणजे ती आली व्हॅल्यू आपली 0.6. तर EMF इज गिवन बाय EMF चं इक्वेशन आपल्याला माहितच आहे, E इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ V कॉस पाय प्लस IR ब्रॅकेट स्क्वेअर प्लस V साईन पाय प्लस ऑर मायनस IXS ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं प्लस ऑर मायनस म्हटलं मी, पण लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे म्हणून इथं काय घेतलं, डायरेक्टली प्लस घेतली. ठीक आहे, व्हॅल्यू कुठ केल्या, व्ही ची व्हॅल्यू किती आपली 1905.255 इंटू कॉस पाय ची व्हॅल्यू 0.8 प्लस आय ची व्हॅल्यू किती आपली 90 इंटू आर ची व्हॅल्यू दिलेली 0.5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस परत व्ही किती आहे 1905.255 इंटू साईन पाय ची व्हॅल्यू आहे 6 प्लस आय ची व्हॅल्यू परत 90 इंटू एक्सएस ची व्हॅल्यू किती आपली 6.395 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याला जर सॉल्व केलं तुम्ही या ब्रॅकेटला अगोदर सॉल्व करा एलसी वरती, नंतर या ब्रॅकेटला सॉल्व करा, ही व्हॅल्यू येते 2462401.194 प्लस इसकी व्हॅल्यू आती आहे आपकी 2953940.002 और इन दोनों की एडिशन करोगे तो वो व्हॅल्यू मिलेगी आपको 5416341.196 और इसका स्क्वायर रूट लोगे आप तो ये वैल्यू मिलेगी आपको ये 0 इज इक्वल टू 2327.303.
2327.303 वोल्ट, ये आ गई आपका NDCMM नो लोड की वैल्यू। ठीक है, भी इससे आप परसेंटेज रेगुलेशन निकाल सकते हो, फॉर्मूला अपना वही है E माइनस V डिवाइडेड बाई V। ये कितना आया है 2327.303 माइनस V की वैल्यू कितनी है 1905.255 डिवाइडेड बाई 1905.255 इंटू 100। तो इसको कैलकुलेट करोगे आप तो परसेंटेज रेगुलेशन आएगा आपका 22.5%। क्लियर है? तो यहाँ पे भी आपने देखा वोल्टेज रेगुलेशन हमें 0.8 पावर फैक्टर लैगिंग पे निकालना था, तो लैगिंग है पावर फैक्टर, तो वोल्टेज रेगुलेशन आपका कैसे आ गया पॉजिटिव। ठीक है, अगर यूनिटी पावर फैक्टर देते तो भी आपका वोल्टेज रेगुलेशन पॉजिटिव ही आना चाहिए, और अगर यहाँ पे 0.8 लीडिंग दिया होता पावर फैक्टर तो परसेंटेज रेगुलेशन आपका माइनस आना चाहिए, क्योंकि यहाँ पे आपको साइन माइनस लेना होता है। ठीक है, समझ में आया? तो ये है आपका थर्ड एग्जांपल। क्लियर है? तो ऐसे बहुत सारे एग्जांपल्स हम सॉल्व कर सकते हैं। ठीक है, बहुत सारे एग्जांपल्स आपकी बुक में भी दिए हैं और आपके मेन एग्जाम में भी ये बहुत थी, बहुत बार ये एग्जांपल चार चार मार्क के लिए पूछे जाते हैं। ठीक है, तो इसकी वजह से हमने ये यहाँ पे कुछ एग्जांपल सॉल्व किए। ठीक है, सो विल स्टॉप हियर। ठीक है, थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो लेक्चर। अगेन विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर। थैंक यू वेरी मच।